येवला तालुक्यातील पुरणगाव येथे केंद्रीय आरोग्य मंत्री तथा खासदार भारतीताई पवार यांच्या शुभ हस्ते गुरुवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता वॉटर ATM लोकार्पण सोहळा भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन पुरणगाव येथील ग्रामस्थांकडून करण्यात आलं होतं। यावेळी भारतीताई यांच्या आगमनासाठी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आलाय। स्वागतासाठी नाशिक औरंगाबाद महामार्गावर आत्मा मलिक गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी बँड तसंच लेझिम पथकाद्वारे लेझिमीच्या तालावर ठेका धरत जोरदार स्वागत केले। दरम्यान भारतीताई पवार यांनी वॉटर ATM चं उद्घाटन करून ATM द्वारे पाणी काढून दाखवले, तर महाआरोग्य शिबिरात जाऊन वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून याबाबत माहिती जाणून घेत या शिबिराची पाहणी केली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। यावेळी महिलांनी तसंच आशा सेविकांनी भारतीताईंना महिलांमध्ये बसण्याचा आग्रह केल्याने महिलांसोबत बसून मनसोक्त गप्पा मारल्या। या लोकार्पण सोहळ्यामध्ये रेशन कार्ड झाडे तसेच आयुष्यमान भारत कार्डाचं मोफत वाटप करण्यात आलंय। त्याचबरोबर केंद्रातील विविध योजनांची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री भारतीताई पवार यांनी समजावून सांगितली। याप्रसंगी तहसीलदार प्रमोद हिले, पोलीस निरीक्षक अनिल फवारी, गटविकास अधिकारी अन्सार शेख, माजी सभापती प्रवीण गायकवाड, भाजपचे आनंद शिंदे, राजू परदेशी, विशाल शिखरे, संजय जाधव, नानासाहेब लहिरे, बाळासाहेब सातळकर, छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक, बाळासाहेब लोखंडे, माजी सभापती प्रकाश चिवाक, प्रहारचे किरण चरमळ, सुनील पाचपुते तसेच आशा सेविकांसह महिला परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। हा आता जाणारच आहे, पण त्या मानसिकतेतनं गेल्यावर त्या आई वडिलांना काय वाटत असेल। मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की बघा, आई वडिलांचे ऋण कधीच कोणी फेडू शकतं का? जोरात नाही। आजपासून पुरणगावकरांकडनं आणि मी तर म्हणेन तुमचं आदर्श गाव आहे, आपल्या गावातल्या प्रत्येक युवकांनी आपल्या आई वडिलांना तो मान सन्मान इतका द्या की येवल्यामधन इथे बघायला आले पाहिजे। बघा इथे काय सांगते मी की आपली संस्कृती आपण नाही टिकवणार तर कोण टिकवेल? आई वडिलांना विचारा, ठीक आहे कामात असतात, वादावाद होतो, आमचेही होतात, माझे लहान मुलं आहेत, दोन दोन तीन तीन दिवस फोन करतात, नाही भेटत, मीटिंग हे करतात, चिडचिड होते, पण माझ्या मुलांना ती एक चांगली सवय आहे आणि ते नेहमी सांगतात। ते लहान आहेत पण मी पण सांगितलंय की मी अशा कामाला आहे की मी देशाच्या सेवेसाठी आहे आणि माझ्यासाठी जिथे ती सेवा महत्वाची आहे तिथे तुमचा फोन मला महत्वाचा नाही आहे। तुमचा निर्णय काय असेल तुमच्या वेळेत तुम्ही घेऊ शकता, परंतु माझी जिथे गरज आहे तिथे मात्र मला तुमची अडचण त्या काळामध्ये। Star 24 फास्ट न्यूज साठी प्रतिनिधी दीपक ढोकळे येवला। Star 24 फास्ट न्यूज।